एका महिलेने घरगुती वादातून सिडको उड्डाणपुलावर चांगलाच धिंगाणा घातला. त्या महिलेला आवरता आवरता पोलिसांच्या नाकीनऊ आले. तब्बल पाऊण तास हा गोंधळ सुरू होता. हा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला. 5 ते 6 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला व्हॅनमध्ये पोलीस ठाण्यात नेले. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मुकुंदवाडी परिसरातील महिलेचे घरगुती वादातून सिडको उड्डाणपुलावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीसोबत भांडण झालं होतं. त्या दोघांचे भांडण पाहून पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेने आणखी गोंधळ घातला. माझ्या गळ्यातील गंठण पडले, मी आता उड्डाणपुलावरून उडी मारते, मला पकडायचे नाही, असे म्हणत तिने आरडाओरडा सुरू केला. तिच्या विचित्र प्रकाराने दामिनी पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने त्या महिलेला समजावून सांगत पोलीस व्हॅन मध्ये बसवले. दरम्यान त्या महिलेची मुलगीही तिथे आली. तिनेही आईला का घेऊन जात म्हणत धिंगाणा सुरू केला. ती पोलीस व्हॅन मधून वारंवार खाली येत होती. मला सोडा, नाहीतर मी उड्डाण पुलावरून उडी मारेन, असे म्हणत ती महिला पोलिसांना धक्काबुक्की करत होती. अखेर कसे बसे तिला MIDC पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार तब्बल पाऊण तास उड्डाण पुलावर सुरू होता. महिलेला पोलीस कर्मचारी समजावून सांगत होते, तरी सुद्धा ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हा गोंधळ बघण्यासाठी दोन्ही बाजूचे वाहन धारक रस्त्यात थांबत होते, यामुळे ट्रॅफिक जाम झाली. दरम्यान वाहतूक पोलिसांना हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत करावी लागली, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांग उड्डाणपुलावर लागल्या होत्या.